हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक। त्यासाठी मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत, मागची हिरवी पानं आहेत ती काढून टाकायची आहे। सो ही सगळी मी मिक्सरमध्ये घेणार आहे। तर 7 ते 8 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत मी मिक्सरमध्ये। बॅक साईडची पानं आपल्याला काढून टाकायची आहेत, हिरवी पानं काढून टाकलेली आहेत। तुम्ही कट करून पण घेऊ शकता, पण थोडेसे तुकडे लागले मिल्कशेकमध्ये की छान वाटतं आपल्याला, म्हणून मी ते अखंड घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आपण त्याला। त्यामध्ये साखर टाकायची आहे, तो 3 ते 4 चमचे मी साखर टाकणार आहे। स्ट्रॉबेरी आपली किती आंबट आहे त्या हिशोबाने आपण साखर कमी जास्त करू शकतो। आणि थोडं दूध टाकायचं आहे, थंडगार दूध घ्यायचं आहे आपल्याला, आणि थोडंच घ्यायचं, नंतर आपण दूध ॲड करू शकतो त्याच्यामध्ये। मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। सो हे आपला थंडगार स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी आहे। सो गरमीमध्ये तुम्ही असा थंडगार स्ट्रॉबेरी मिल्कशेक सर्व करू शकता। स्ट्रॉबेरी कट करून मी वर गार्निश केलेला आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक कळवा। थँक्यू सो मच।